तब्येत कधी सुधारणार नाही आणि सुधारेलही ती अरे असं इच्छित का बोलतोय साहेब मला पेन ट्यूमर सर हे काय बोलतोय सर्जरी करून ट्यूमर काढावा लागेल आणि त्यासाठी 4 लाख रुपयाचा खर्च आहे अच्छा म्हणून तू शेती विकण्याच्या गोष्टी करतोय साहेब मी मेलो तरी चालेल पण माझ्या जिवंत पडी मी ती शेती विकणार नाही बरं आता तुला शेती विकण्याची काहीही गरज नाही हा तुझ्या ऑपरेशन साठी 4 लाख रुपये उपकार माझ्यावर कशासाठी अरे बाबा मी सुद्धा एक माणूस आहे अरे मलाही मन आहे धावण आहे खरंच तुझं दुःख मला पाहावं लागत पुरीले माझं पोरासाठी का काही फक्त एक आहे तुकाराम तुझ्या मुलीला म्हणजे प्रियाला माझ्या मुलासोबत लग्न करावं लागेल आम्ही गरीब आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या मुलीला एका वेड्यासोबत लग्नाला भाग पाडू पण काय कमी आहे माझ्या मुला अरे तरुण आहे सुंदर आहे शिवाय तुझ्या मुलीचं आयुष्य सुखाच आहे एवढी संपत्ती आहे माझ्या मुलाच्या नावे मी तुझ्या इच्छेविरुद्ध तुझं लग्नाला प्रिया बेटा तुझ्या बापाच्या ऑपरेशन साठी 4 लाख रुपये द्यायला मी तयार आहे पण तुझा बाप ती अट मान्य करायला तयारच नाही बघ बेटा प्रिया बेटा तू समजदार आहेस जरा समजून सांग तुझ्या बापाला चला येतो मी तुमच्या मुलासोबत लग्न करायला तयार आहे पण माझी एक अट आहे माझ्या बाबाच्या सर्जरीला जी रक्कम मला लागणार आहे ती रक्कम मला आजच हवी ठीक आहे बेटा ठीक आहे मी 1 तासाच्या आत माझ्या माणसाच्या हाताने तुमच्या घरी ती रक्कम ती पोहोचून जाईल बरं तू करा बेटा येतो मी नमस्कार लावली नाही करते बोललेल्या शब्दाला मात्र कायम राहा पंज झालं काय करून बसलीस तू अगं त्यांना लग्नासाठी होकार का दिलास मी हे लग्न होऊ देणार नाही होऊ देणार मी तुला तुला माझी सर्जरी करायची आत्ता गिरायची आता कसं करू पडद्याच्या खाली ओलं ना होईल काय त्यांचा मुलगा लहान तुझ्या उभ्या आहे
आश्वास काय मिळेल मला? अरे 4 लाख रुपयांसाठी एका वेड्यासोबत मुलीला लग्न करण्यास भाग पडलं म्हणून आश्वास माझ्या तोंडला सैल घालेल ते समाज. आताही तुम्हाला या समाजाची काळजी आहे. बीमार माणसाला वाचवण्यासाठी आपलं उभं आयुष्य अंधारात करायला मी का दिसतो? आता बसायची वेळ नाही आहे बाबा. कोणती पण मी असं सांगणार नाहीये. त्याआधी तुम्हाला एक मला वचन द्यावं लागेल. ते वचन असं, तुमच्या प्रियाचा हात माझ्या हातात द्यावा लागेल. का म्हणजे मी तुम्हाला जावे म्हणून पसंत नाही? श्रीकांत, तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे. अगं हो, ठीक आहे, मी सुद्धा तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. पण जी काय माझी एक अट आहे. तुझी अट मला माहिती आहे की लग्न झाल्यावरती तुझं शिक्षण सुरू राहू नये हीच ना? नाही नक्की. श्रीकांत, मला 4 लाख रुपये हवे आहेत. तुझ्याकडे देऊ शकशील मला? प्रिया, माझ्या बाबांना ब्रेन ट्यूमर झालाय आणि मला 4 लाख रुपये हवे आहेत तुझ्याकडे. नाही देणार ना? मग निघायचंय तू. निघायचं पण यावेळी तू कुठून देईल 4 लाख रुपये? गेला पाणी. नाही बाबा. अग, तू करत तेच बोलतेस माझ्याशी. आज खर तर मला माझी लाठी कडून चुकली आहे. आज अग मला कधी वाटलं नाही की तुझ्या तुझ्या हे शब्द नसते. अग प्रिया, अग तुला 4 लाख रुपयाची गरज आहे आणि हे जर मला आधी माहिती असत ना, तर प्रसंग स्वतःला विंग दिसत आहे कॅमेरा. त्याच्या मजा शेतीच्या कॅमेरा विंग दिसत आहे. ती संधीच तुम्हाला कधी दिली नाही. कारण धोकेबाज आहेस तू. धोकेबाज आहे. Yeah.